हेलो फ्रेंड्स, आज आपण एकदम साध्या पद्धतीने वेनिला फ्लेवरचा केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तुम्ही हा केक पाहिल्यानंतर सहजरीता बनवू शकाल असा हा केक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राइब करा अरुष्काज किचन, त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनही प्रेस करा। तर सगळ्यात अगोदर मी इथे केकसाठी जो लागणारा स्पॉन्ज आहे तो तयार करून घेतलेला होता, त्याचबरोबर केकसाठी लागणारी जी क्रीम आहे ती सुद्धा मी इथे तयार करून घेतलेली आहे। तुम्हाला जर केकसाठी लागणारा स्पॉन्ज त्याचबरोबर क्रीम ही कशी तयार करायची याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर सगळ्यात अगोदर मी या इथे केकच्या बेसला अगोदर थोडीशी क्रीम लावून घेतलेली होती आणि त्याच्यावरती आपला जी केकची लेयर कट केलेली ती लेयर ठेवलेली, तर त्या लेयरवरती आपण शुगर सिरपनं सर्व ही लेयर सोप केलेली, त्याचबरोबर त्याच्यावरतून मी जी आपण व्हिपिंग क्रीम फेटलेली होती ती व्हिपिंग क्रीम लावून घेतलेली आहे आणि व्हिपिंग क्रीमवरती मी इथे पायनॅपल क्रश वापरलेला आहे 2 चमचे। तर क्रश लावून झाल्यानंतर मी या ठिकाणी दुसरी लेयर ठेवून दिलेली आहे। जेव्हा आपल्याला केकची सर्वात शेवटची लेयर आहे ती ठेवायची केकवरती, त्यावेळेस आपल्याला ती लेयर उलट्या साईड करून ठेवायची आहे आणि त्या लेयरवरती अशा प्रकारे शुगर सिरप लावून घ्यायचं आहे। तर शुगर सिरप हे साखर आणि पाणी याचं तयार केलेलं असतं, तर 2 चमचे साखर घ्यायची, त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन हे साखर आपल्याला या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे, तेव्हा आपलं इथे शुगर सिरप तयार होतं। तर शुगर सिरप लावून झाल्यानंतर मी याच्यावरती परत एकदा व्हिपिंग क्रीम लावलेली आहे, अशा प्रकारे आपल्याला ही व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्पॅचुला आपल्याला अशा प्रकारे पकडायचा आहे आणि स्पॅचुलाच्या साहाय्याने आपण सर्व केकला क्रीमने कोट करून घेणार आहोत। अशा प्रकारे वरच्या साईडनं लावून झाल्यानंतर जी साईडला क्रीम आलेली आहे ती सुद्धा आपण या स्पॅचुलाने अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आणि या व्हिपिंग क्रीमने आपल्याला हा केक पूर्ण कव्हर करून घ्यायचा आहे। या पद्धतीने ज्या ठिकाणी क्रीम कमी लागलेली आहे त्या ठिकाणी आपण परत एकदा या केकला क्रीम लावून घेणार आहोत आणि एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती स्पॅचुलाच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहे आणि केक आपला एकदम प्लेन करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे क्रीम पूर्ण लावून झाल्यानंतर मी केकला साईडला डिझाईन काढून घेतेय, तर एक स्क्रॅपरच्या साहाय्याने मी या केकला साईड करून डिझाईन काढून घेणार आहे। अशा पद्धतीने ही डिझाईन एकदम मस्त अशी ही केकला दिसते, इथे बघू शकताय तुम्ही। तर या स्क्रॅपरच्या डिझाईनवरती तुम्ही ड्रिपिंगची ही डिझाईन तयार करून घेऊ शकता किंवा असा जरी ठेवला तरीही एकदम सुंदर हा केक दिसतो। तर अशा प्रकारे आपण हा केक पूर्ण या क्रीमने कव्हर केलेला आहे, इथे बघू शकता एकदम मस्त असा हा क्रीम लागलेली आहे या केकवरती। तर आता आपण वरच्या साईडला डिझाईन तयार करून घेण्यासाठी मी इथे एक वाटी क्रीममध्ये लिक्विड कलर, रेड लिक्विड कलर हा मिक्स केलेला आहे आणि नोझलच्या साहाय्याने मी या ठिकाणी अशा प्रकारची फुलं काढून घेतलेली आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या केकवरती कोणतीही डिझाईन तयार करून घेऊ शकता। त्याचबरोबर मी या ठिकाणी या केकला खालच्या साईडला सुद्धा त्याच नोझलने अशा प्रकारची डिझाईन तयार करून घेतलेली आहे। जेव्हा आपण खालच्या साईडला डिझाईन काढू त्यावेळेसच आपल्याला केक हा एकदम मस्त असा दिसतो। तर इथे बघू शकताय केकला आपल्या एक प्रकारचा छान असा लुक आलेला आहे, एकदम मस्त असा हा केक दिसायला लागलेला आहे। तर जी आपण फुलं काढून घेतलेली होती त्याला आपण पानंसुद्धा काढून घेणार आहोत। तर हे पानं मी इथे या ठिकाणी पानाच्या नोझलने काढून घेणार आहे, इथे बघू शकताय अशा प्रकारे। तर अर्धी वाटी क्रीममध्ये मी ग्रीन कलर मिक्स केलेला होता आणि पानाच्या नोझलने अशा प्रकारे आपल्याला पानं तयार करून घ्यायचे, एकदम मस्त असा हा केक तयार झालेला आहे। या ठिकाणी बघू शकताय सहजरित्या कोणालाही जमणार आहे हा केक। तर या ठिकाणी हॅपी बर्थडे नाव तयार करण्यासाठी मी काही थोड्याशा क्रीममध्ये ब्लॅक जेल कलर मिक्स केलेला होता आणि पायपिंग बॅगमध्ये ही क्रीम भरून अशा प्रकारे हॅपी बर्थडे या केकवरती नाव टाकून घेणार आहे। बर्थडे हे नाव पूर्ण बसत नाही, त्याच्यासाठी मी इथे शॉर्टकटमध्ये हे नाव टाकलेलं आहे।
या ठिकाणी बघू शकता आपला केक हा एकदम मस्त असा तयार झालेला आहे। तर आजचा हा केकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनही प्रेस करा।